निसर्गावर अवलंबून त्यावर प्रगती करणाऱ्या मानवजातीचा संघर्ष हजारो वर्षापासून सुरूच आहे आणि या संघर्षातही मानवजात प्रगती करते. गरजेपुरतंच पाण्याचं संचय करणाऱ्या मानवाला पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असतेच, ती यंत्रयुगात. आज काही भूभागावर पाणीच पाणी आहे तर काही प्रदेश उजाड आणि ओसाड. काही ठिकाणी जलशक्तीमुळे मनुष्य जीवनच उद्ध्वस्त होत आहे तर काही ठिकाणी पाण्याच्या एक एक थेंबासाठी वणवण सुरू असते. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा अवर्षणप्रवण जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळं पाण्याच्या दुर्भिक्षामुळं पारंपरिक शेती व्यवसाय देखील बेभरोशाचा ठरलेला प्रदेश. दोन्ही जिल्हे शेजारीच असले तरी उस्मानाबाद हा मराठवाडा तर सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्र या महसुली भागात आहे. पश्चिम महाराष्ट्र हा त्या मानानं सुजलाम सुफलाम प्रदेश म्हणून ओळखला जात असला तरी सोलापूर त्याला अपवाद. एकेकाळी आशिया खंडात गिरणगाव म्हणून औद्योगिक शहराची मान्यता जगाच्या नकाशावर मिळवलेला सोलापूर जिल्हा आणि निजामशाहीतही प्रमुख महसुली केंद्र म्हणून राजमान्यता मिळवलेला उस्मानाबाद जिल्हा केवळ पाण्याच्या दुर्भिक्षामुळं औद्योगिक क्रांतीत मागे पडला. या दोन्ही जिल्ह्यात मोठे उद्योग उभारले नाहीत ते केवळ पाण्याच्या कमतरतेमुळं. 1985 सुमारास सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर तामलवाडीजवळ उभारलेल्या बालाजी अमाइन्स लिमिटेड कंपनीनं मात्र प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत उद्योगाचं जाळं विणलं. आज 600 ते 700 कोटीची उलाढाल असलेल्या बालाजी अमाइन्सची उत्पादनं 60 देशात निर्यात केली जातात. उद्योग विश्वात पुन्हा एकदा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव ठळकपणे उमटवणाऱ्या बालाजी अमाइन्स लिमिटेड कंपनीनं उत्पादन निर्मितीबरोबरच या दोन्ही जिल्ह्यातील जनसामान्यांशी आपलं नातं निर्माण केलं. केवळ रोजगार देण्यापुरता संकुचित विचार न ठेवता सामाजिक उपक्रमांद्वारे विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला. बालाजी अमाइन्स लिमिटेड या उद्योग समूहाचे चेअरमन ए प्रताप रेड्डी हे मूळचे तेलंगणा राज्यातील मेदक जिल्ह्यातील कासिमपूरचे रहिवाशी. समाजकार्याची मुळातच आवड असणाऱ्या चेअरमन ए प्रताप रेड्डी यांनी उद्योग व्यवसायाची भरभराटी एवढंच स्वप्न पाहिलं नाही तर सामाजिक उन्नतीशिवाय उद्योगांची भरभराट होऊ शकत नाही हे माहिती असणाऱ्या चेअरमन रेड्डी यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाज उपयोगी उपक्रमांना चालना देण्याचं कार्य सुरू केलं. बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीचे संचालक मंडळ चेअरमन ए प्रताप रेड्डी यांच्या मार्गदर्शनावरच यशस्वीपणे कंपनीचं व्यवस्थापन सांभाळत असल्यानं उत्पादन निर्मितीबरोबरच समाजकार्य यातही हे संचालक मंडळ अग्रणी ठरलंय. संचालक मंडळातील एन राजेश्वर रेड्डी, डी राम रेड्डी, जी हेमंत रेड्डी, ए श्रीनिवास रेड्डी या संचालकांनी सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिलंय. एक सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही मागच्या 20-25 वर्षापासून एक बालाजी फाउंडेशन म्हणणार एक संस्था आमचा चेअरमॅन प्रताप रेड साहेबांचा सल्ल्याने चालू केलेले आहेत. तेव्हापासून आम्ही हेल्थ एज्युकेशन आणि वॉटर आणि स्वच्छ भारत याच्यावर आपण जोर देत आहोत. 17-18 गावांमध्ये आपण काम चालू केलेलं आहे, काम केलेलं आहे. असंच मेन रुरल एरियामध्ये स्टुडंट्ससाठी एन्करेजमेंट करून काही लायब्ररीजमध्ये खास करून रुरल एरियामधून काही UPSC MPSC मुलं यावा असा या उद्देशाने आपण काम करतो आहे. आमचं गाव मी जिथं जन्मलो तिथंही काही शाळामध्ये काम केलेलं आहे आणि तिथलं काही स्टुडंट्सनं दत्तक घेऊन कमीत कमी एक 15-20 स्टुडंट्सनं आपण एज्युकेशन मदत केलेलं आहे. आसपासच्या गावामधले जे तरुण आहेत खास करून ग्रामीण भागातला मुलांसाठी हे आमचा साहेबांचा मुख्य उद्देश आहे. आमचा चेअरमॅन साहेबांचा मुख्य उद्देश आहे ते बिझनेसमधून जे काही कमवतो त्याच्यातून काहीतरी पर्सेंटेज समाजासाठी खर्च करावा असा या उद्देशाने आम्ही हे काम सोशलचं काम करत आहे. शासन पातळीवर संथ गतीनं हाताळणाऱ्या प्रकल्प विकासावर जनतेचा फारसा विश्वास बसत नाही पण तेच प्रकल्प शासनाशिवाय पूर्ण करणं अशक्य असतं. अशावेळी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ जनतेवर येते. अशावेळी केवळ सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून एखादा भगीरथ पुढे येतो, त्याला जनतेची साथ मिळते आणि त्यातूनच
प्रकल्पपूर्तीचा आनंद आणि विकासाला चालना मिळाल्याचं समाधान मिळतं. हेच मर्म बालाजी अमाईंच्या सामाजिक ध्यासाचं आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे सर्व मान्य आहे आणि म्हणूनच यावर विशेष भर बालाजी अमाईंसनं दिलाय. आपण ज्या जन्मभूमीत जन्मलो त्या मेदक जिल्ह्यात भूमिपुत्रांना हातभार लावण्यासाठी चेअरमन ए प्रताप रेड्डी भरीव अशी शैक्षणिक मदत नव्हे तर त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांनी उचललाय. त्यामुळं गावखेड्यातील तांड्यावरील ही मुलं आज स्वतःच्या पायावर उभी आहेत. 18 विश्व दारिद्र्यातून त्यांची सुटका झाली. जगण्याचा त्यांना नवा मार्ग मिळालाय. कुणी डॉक्टर बनलं, कुणी इंजिनियर, तर कुणी मोठा अधिकारी झालंय. అదైపోయిన తర్వాత మాకు ప్రతాప్ రెడ్డి గారు సార్ గారు ఎవ్రీ అంటే ఎవ్రీ వీక్లీ మాకు స్టేటస్ మీటింగ్స్ పెట్టేవారు. ఎందుకంటే మీరు ఎలా చదువుతున్నారు అని ఒకవేళ డిస్కరేజ్ అయిన వాళ్ళని కూడా సపోర్టింగ్గా ఉండేవాడు. అంటే చదవాలి బాగా ఇలా ఎవ్రీ టైం మాకు సపోర్ట్ చేస్తూ ఉండేవాడు. దాని తర్వాత మేము 6 మంత్స్ కూడా ఇంటర్ చేసే టైంలో కూడా మాకు మనీ ఎవ్రీథింగ్ పాకెట్ మనీ కూడా సారే ప్రొవైడ్ చేశాడు హాస్టల్ కూడా. సో 6 మంత్స్ తర్వాత మేము ఇంటర్న్ అయిపోయి ఎంప్లాయీస్గా ఫిక్స్ అయిపోయాం. సో ఇప్పుడు మేము లైఫ్లో సెటిల్ అయ్యి ఇప్పుడు 3.5 లాక్స్ ప్రాణంగా శాలరీ వస్తుంది. సో అంతే ప్రతాప్ రెడ్డి ఫౌండేషన్కి కృతజ్ఞతలు. తర్వాత మా చెల్లి కూడా నాగరాణి కూడా 7th 10th క్లాస్లో కూడా చదివిన తర్వాత ప్రతాప్ రెడ్డి సార్ గారే సేమ్ ఫౌండేషన్లో చదివిస్తున్నారు. సో మా చెల్లికి ఇప్పుడు విప్రో కంపెనీలో జాబ్ వచ్చింది. అక్కడక్కడనే మా నాన్న చదివించి పెళ్లి చేసేవాడు కావచ్చు. అమ్మాయి రాగానే ఒక ఏజ్ రాగానే అమ్మాయిని పెళ్లి చేసేస్తారు. కానీ ఈ ఫౌండేషన్ రావడం వల్ల నాకు మంచి హైయర్ స్టడీస్ అయిపోయాయి. నేను డిగ్రీ కంప్లీట్ చేసి ఎంఎస్సీ కెమిస్ట్రీ ఎంఎస్సీ ఫిజిక్స్ చేసి లెక్చరర్ గా చేద్దాము, లేకుంటే ల్యాబ్లో సెటిల్ జాయిన్ అవ్వి అక్కడ జాబ్ చేద్దామని అనుకున్నాను. కాకపోతే అవి కుదిరేం కాదు, ఎవరికి జాబ్స్ రావు. అంత సింపుల్ రికమెండేషన్ మీద వెళ్ళిపోతున్నాయని తెలిసింది ఆ జాబ్స్. సో ప్రతాప్ రెడ్డి సార్ గారు ఇందులో నుంచి పంపిస్తారు కాబట్టి ఇందులో జాయిన్ అయితే బెటర్ అని అప్పటి నుండి అనిపించి ఎంసెట్ రాసాను. ఎంసెట్ సారే దగ్గర ఉండి చెప్పారనమాట, ఎంసెట్ మంచి గైడెన్స్, మీకు బీటెక్ ఇంజనీరింగ్ కంప్లీట్ అయిన తర్వాత మంచి కంపెనీస్ వస్తాయి, ఆపర్చునిటీ వస్తుంది, ఇందులో ఉండండి, మీరు బెటర్ బీటెక్ అందరు కంప్లీట్ చేస్తే ఎంసెట్ కోచింగ్ కూడా స్పెషల్ ఇప్పించింది మాకు. సో నువ్వు ఎలా ఉన్నావు అలాగే ఉండు, కాకపోతే చదివిన కాన్సన్ట్రేషన్ వచ్చింది చదువుకోవడానికి, ఇలా అలా మారి తిరగడానికి కాదు అని మోటివేట్ చేశాను. అప్పటి నుంచి ఇక్కడ ఉండడానికి ట్రై చేశాను. ఇప్పుడు హైదరాబాద్లో కొంచెం महाराष्ट्र राज्य शासनानं राबवलेल्या जलशिवार योजनेतील सहभाग असो अथवा पाणी पुरवठा, सौर पथदिवे, गरीब गरजू रुग्णांना औषध पुरवठा, रुग्णांना अर्थसहाय्य, आरोग्यसेवा अशा अनेक सामाजिक उपक्रमातून सहभाग नोंदवत अनेक गावांच्या विकासाला चालना देण्याचं कार्य बालाजी अमाईन समूहाचं काम अहोरात्र सुरू आहे. संचालक डी राम रेड्डी यांनी त्यासाठी निरीक्षण आणि अभ्यास मंडळाची उभारणी केली आहे. कोणत्याही सामाजिक उपक्रमातील सहभागासाठी गावच्या ग्रामपंचायतीकडून आवाहनाचं पत्र मिळालं की बालाजी अमाईंचे अभ्यास मंडळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभ्यासपूर्ण निरीक्षणाद्वारे आपला अहवाल तयार करतं. सर्व निरीक्षणाच्या गुणवत्तापूर्ण योग्यतांवरच प्रकल्पाचं काम हाती घेण्यात येतं. बालाजी अमाईंस लिमिटेड कंपनी आपल्या उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या सामाजिक उपक्रमांसाठी निधी खर्च करते. सामाजिक उपक्रम राबवताना समाजातील गरजू, गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी बालाजी अमाईंसचे CMD ए प्रताप रेड्डी यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीची यंत्रणा अस्तित्वात आणली आहे. शासकीय लालफितीच्या कारभारात वर्षानुवर्ष अडकून पडलेल्या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या विकासात अडथळे निर्माण होतात हे माहीत असल्यानंच त्यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हमारा चेअरमन साहब का एक सपना है कुछ तो सोशल ॲक्टिव्हिटीज करणे का. सोशल डिस्ट्रिक्स मीन्स एज्युकेशन, स्कूल बिल्ड, कंस्ट्रक्शन ऑफ स्कूल बिल्डिंग्स और जो गरीब लोगों को मदद करणे का एज्युकेशन के जो हायर मार्क्स आहे
हम लोग उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट में हों, शोलापुर डिस्ट्रिक्ट में हों, जो भी पुअर पीपल है, जो अच्छा मार्क्स आए फिर भी वो लोग आगे नहीं बढ़ सके बिकॉज ऑफ द फाइनेंशियल प्रॉब्लम्स, वैसे लोगों के लिए हम लोग असिस्ट कर रहे। जल सिंचन योजना, उसके अंदर कुछ गांव सेलेक्ट करके उसके लिए एक टीम है, जो भी फिजिबल है या नहीं है वो देख के हमारा टीम जाके रिपोर्ट करता, उसके बाद में हम लोग काम शुरू करते। ऐसा ये एरिया में कम से कम एक 30-35 विलेजेस अभी तक कवर किए। पीने के पानी के लिए लंबा लंबा जाते थे लोग, उसके लिए वाटर टैंक्स परमानेंट नेचर में हम काफ़ी एक 40-45 विलेजेस में पूरे वाटर टैंक्स लगा दिए। साधारणतः यशस्वी उद्योजक म्हटलं की स्वतःच्या उद्योगासाठी, त्या उद्योगाच्या भरभराटीसाठी धडपडणारा अशी सर्वसामान्यांची समजूत असते, पण ए प्रताप रेड्डी त्याला अपवाद म्हटले पाहिजेत। यशस्वी उद्योगाच्या भरभराटीबरोबरच परिसराचा विकास, तिथल्या प्रमुख समस्या सोडवून ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवलंय। ते सुद्धा स्वतःच्या कमाईतून, सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा त्यांचा हा सच्चेपणा त्यांच्या सामाजिक उपक्रमातून दिसून येतो। खेडी विकसित झाली तर आपोआपच शहराकडे वाढणाऱ्या गर्दीचा समतोल साधला जातो। रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य या मूलभूत गरजा पुरवल्या की खेडी झपाट्याने स्वयंपूर्ण होतात, हे अभ्यासकांचं मत आहे। पण सामाजिक उपक्रम राबवताना शासकीय यंत्रणेकडून नेमकं याच गोष्टीचं भान राहत नाही। सुरुवातीला व्यक्तिगत पातळीवर गरीब गरजूंना मदत पुरवण्याचं धोरण राबवलेल्या बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळानं व्यक्तिगत पातळीवरील मदतीबरोबरच सामूहिक विकास प्रकल्पाची गरज ओळखली आणि ती प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला सुरुवात केली। विविध जाणकार तज्ज्ञांची मतं आणि अहवालाचा अभ्यास करून गावातील कायमस्वरूपी अंतर्गत रस्ते बांधणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हजारो लिटर क्षमतेच्या सिमेंटच्या पाण्याच्या टाक्याबरोबरच अंधारात चाचपडणाऱ्या गावकऱ्यांसाठी सौर ऊर्जेचे दिवे बसवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला। गरजेनुसार टंचाई काळात अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करून अनेक गावकऱ्यांची तहान भागवली हे विशेष। सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 150 गावांमधून पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंट टाक्या आणि चौकाचौकात सौर ऊर्जेचे दिवे बसवण्यात आलेत। बालाजी अमाईन्स कंपनीच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावापासून सुरू झालेली सामाजिक उपक्रमांची विकास यात्रा आता उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील खेडोपाड्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचली आहे। जिथे शासकीय यंत्रणा पोहोचत नाही अशा ठिकाणी बालाजी अमाईन्स कंपनीची ही सामाजिक उपक्रमांची विकास यात्रा पोहोचलेली आहे। हे आम्ही ग्रामपंचायत तामलवाडी आणि ग्रामस्थाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या गावातला वाडा पूर्णपणे बुजलेला आहे, जर तुम्ही काम करून दिलं तर आमच्या गावातला पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। आणि या झालेल्या कामामुळे आमच्या गावातील जवळपास 100 हेक्टर जमीन हंगामी बागायत होणार आहे। आणि यापूर्वी त्यांनी गावात वाचनालय असेल, सौर दिवे असतील, पाण्याच्या टाक्या असतील किंवा उन्हाळ्यात आम्हाला पाण्याच्या टँकरने पुरवठा केलेला आहे। जी तामलवाडीचा नदी होती पूर्ण गाळानं भरलेली होती, त्या नदीचं पुनरुज्जीवन करून गाळ काढून नदीला अगदी चांगलं पाणी साठा भरपूर प्रमाणात उभा राहील असं काम व्यवस्थित केलेलं आहे। तुळजापूर तालुक्यातील धोत्री गावातील श्रीराम प्राथमिक विद्यालयात 2 स्वच्छतागृहांची उभारणी करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची कायमस्वरूपी होणारी कुचंबणा थांबवली। याबरोबरच पाण्याची टाकी बसवून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इन्व्हर्टर देऊन भारनियमनातून सुटकाही केली आहे, तर ग्रामपंचायतीसमोर पाण्याची टाकी बसवून परिसरातल्या पाण्याचा प्रश्न मिटवलाय। अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत जिथं बालाजी अमाईन्स उद्योग समूह मदतीचा हात पुढे करते। चव्हाणवाडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 8 पक्के बांधकाम केलेल्या स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे, तर काटगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेला 2 संगणक आणि 1 इन्व्हर्टर देऊन विद्यार्थ्यांच्या संगणक साक्षरतेचा मार्ग प्रशस्त केलाय। मंगरुळी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 1 इन्व्हर्टर आणि 1 पाण्याची टाकी बसवून दिली आहे। यमगरवाडी येथील एकलव्य शिक्षण संकुलाला 2 सौर ऊर्जा दिवे, काळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 1 इन्व्हर्टर, आर्ली खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 1 पाण्याची टाकी, तर चिंचोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 2 संगणक आणि 1 इन्व्हर्टर देण्यात आले। याबरोबरच शहराला चिटकूनच असलेल्या तुळजापूर खुर्द गावातील नगर परिषद शाळा क्रमांक 3 या शाळेला इन्व्हर्टर देण्यात आलाय। शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातील ISO नामांकित शाळा आहे।
शैक्षणिक क्षेत्रात बालाजी अमाईन्स भरीव मदत करत असल्यामुळं शैक्षणिक वर्तुळात ही बालाजी अमाईन्सविषयी विशेष आस्था आहे. लोकवाटातून शाळेमध्ये विद्युत उपकरणं बरीच आली, परंतु या विद्युत उपकरणाला आवश्यक असणारं म्हणजे जसं लाईट गेल्यानंतरच इन्व्हर्टरची किंमत कळते, असा इन्व्हर्टर आम्हाला बालाजी अमाईन्स लिमिटेड तामलवाडी यांनी भेट दिली. लाईट गेल्यानंतर निश्चितच आम्हाला विद्यार्थ्यांना संगणक आणि संगणकावर चालणारी जी प्रक्रिया आहेत या प्रक्रियासाठी विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक वापर आम्ही मुलांसाठी करून घेतो आहे. बालाजी अमाईन्स यांच्याकडे कम्प्युटरची मागणी केली असता त्यांनी 2 संच बॅटरी इन्व्हर्टर असा संच आमच्या शाळेला दिला आहे. या संगणकाचा उपयोग आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला इंटरनेट सुविधा कशा असतात, कम्प्युटरचे महत्त्व कसं असतं याचं आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण देत असतो, त्यांचे क्लास घेत असतो. आम्ही जुने जे कम्प्युटर होते आमचे ते P5 वगैरे होते, ते आता लेटेस्ट कम्प्युटर आम्हाला मिळाले. अगोदर आमच्याकडे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असायचे, त्या आता लेझर प्रिंटर मिळाले आहेत कंपनीकडून आम्हाला, इप्सन कंपनीचे, त्यामुळे आम्हाला प्रिंटिंगसाठी फास्ट त्याचा उपयोग होत असतो. त्याचा फायदा ऑफिस आणि विद्यार्थ्यासाठी लेटेस्ट टेक्नॉलॉजीसाठी फायदा होत आहे. तुळजापूर शहरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे तुळजापूर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागावर मोठा ताण पडतो. दररोज शहरात निर्माण होणाऱ्या 1000 टनाच्या कचऱ्याचे ढीग उपसण्यासाठी आणि त्याचा विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेला बालाजी अमाईन्सनं अद्ययावत असं डम्पिंग प्लेजर व्हॅन आणि कचरा कुंड्या देऊन भरीव अशी मदत केली आहे. परिणाम म्हणून आज मितीस नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे काम सुरळीत सुरू आहे. आमच्यासाठी भाग्याचा दिवस तो होता ज्या दिवशी आम्हाला बालाजी अमाईन्सने तुळजापूर शहरातील कचरा संकलनासाठी 1 डम्पिंग प्लेजर व्हॅन आणि 10 कचरा कुंड्यांचा लोकार्पण केले. त्यामुळे तुळजापूर शहरातील स्वच्छतेमध्ये भरच पडली की तुळजापुरातील जो कचरा होता तो जास्त कचरा बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंकडून जास्त होतो, कारण आई भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि तिच्या सेवेमध्ये बालाजी अमाईन्सनं हे दान देऊन आम्हाला उपकृत केलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारं नाव म्हणजे बालाजी अमाईन्स, त्याबद्दल मी रेड्डी बंधूंचे तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने शतशः आभार मानते. बालाजी अमाईन्सनं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या गावांची यादी दिवसागणिक बरीच मोठी बनत चालली आहे. वारंवार पडणाऱ्या भीषण अशा दुष्काळामुळं सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांची झोप उडालेली आहे. टंचाई काळात पाण्यासाठी अक्षरशः लोकांची झोप उडते. पाण्यासाठी लोकांची होणारी वणवण आणि भटकंती थांबवण्यासाठी परिसरातल्या लोकांना पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बालाजी अमाईन्सनं कंबर कसली आहे. महाराष्ट्र शासनानं घोषणा केलेल्या जलशिवार अभियानाला प्रतिसाद देत बालाजी अमाईन्सनं स्वबळावर स्थानिक गावकऱ्यांच्या मागणीनुसार केलेलं ओढा सरळीकरण, रुंदीकरण आणि खोली करण्याचं काम कृषी विकास साधणारं असंच ठरलंय. उस्मानाबाद आणि जिल्ह्यातील 18 गावांमध्ये जलशिवार अभियानाअंतर्गत केलेल्या ओढा खोलीकरण सरळीकरणाच्या कामामुळं 1000 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत त्याला दाद देऊन बालाजी अमाईन्सनी मोठ्या प्रमाणामध्ये ही नाला खोलीकरण सरळीकरण ही कामं हाती घेतली आणि साधारणपणे 16 गावांमध्ये 16 किलोमीटरपर्यंत नाला वाढनिंग डिपनिंग आणि खोलीकरणाचं काम केलेलं आहे. त्यामुळे साधारणपणे 18 कोटी लिटर पाणी क्षमता वाढणार आहे. ही बालाजी अमाईन्सची कामं चालू केली आहेत, ती फारच अभिमानास्पद चांगली कौतुकास्पद आहे. तांत्रिकदृष्ट्या ही योजना आहेत त्याचा पूर्वापार विचार करून आणि त्याचा हे चांगला मोबदला मिळेल आणि कमी पैशामध्ये जास्त काम आम्ही केलेलं आहे असं हे मला पण त्यानंतर अभिमान आहेत. तांत्रिकदृष्ट्या मला ते समाधान मिळतं. निवृत्त होऊन सुद्धा मी हे काम करतो आहे की फार मला हे चांगलं वाटतं की मला काहीतरी काम मिळालं त्यांनी मला ती जाणीव ठेवली त्यामुळे दिली त्यामुळे मी त्यासुद्धा फार आनंद होतो आहे. आणि एक हे जे काम आहे ते राष्ट्रीय काम आहे आणि ते राष्ट्रीय कामामध्ये आपलाही सहभाग आहे व्हावा म्हणून मी निवृत्त होणंसुद्धा मला त्यामुळे अभिमान आणि मला आनंद वाटतो. पावसाळ्यात वाहणारं पाणी शिवारातच साचत असल्यामुळं पाण्याची पातळी वाढणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न निकाली निघणार आहे. काही ठिकाणी तर ओढे भरून गेलेत. तामलवाडी इथल्या ओढ्यासह तब्बल 1500 मीटर लांबीचं खोलीकरण सरळीकरणाचं काम पूर्ण झालंय. यासाठी बालाजी अमाईन्सनं 1,00,000 रुपये खर्च केले असून त्यांचे हे प्रयत्न फळाला सुद्धा आलेले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील व्हनसळ या गावातील भैरवनाथ मंदिराच्या नूतन बांधकामाबरोबरच बालाजी अमाईन्सनं व्हनसळच्या ओढ्याचे 500 मीटर लांबीचे खोलीकरण आणि सरळीकरणाचं काम पूर्ण केलंय.
यामुळे गावातल्या पाणी टंचाईबरोबरच शेतीची चिंता मिटली, त्यामुळे शिवारातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. विरीला जे तुमचं मोलाचं सहकारी केमिकल फॅक्टरी बालाजी एम एस उद्योग आले आणि जे जलशिवारामधून जी कामं केलेली आहेत, गंजेवाडे असेल, तांबळवाडे असेल, सांगवी असेल, म्हाळुंबरा असेल, वनसळ असेल, त्यातून एवढा फायदा शेतीला होणार आहे भविष्या काळामध्ये की त्या पातळी आज आपण 10 फूट 5 फूट जे खोलीकरण करायला आलो त्याचं खचीकरण करून पाणी जे आपण बाबा आडवा जिरवा जे बोलतो ते एकदम करेक्ट आहे. 1 रुपयाही आमच्याकडून न घेता, कुणाकडूनच न घेता, स्वखर्चानं जवळजवळ 120 तास त्यांनी जलयुक्त शिवारमध्ये खोली ओढा खोलीकरणाचं काम केलेलं आहे. काम इतकं सुंदर काम केलं आहे, खरोखर आम्ही त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बालाजी अमासून अचिले काम क्या सुरू केले, जो खोदकाम जो किया गाळ पहिला पाणी आता असे भक्त होता मी बाद मी अशी अभि जो खोदकाम किया आहे अभी जो पाणी पुरा मुरता पाणी पुरी खेतीले गो फायदा आहे, जो पहिला नुकसान मी आता था अभी फायदे मी आया. पहिले काय होतं उतळ होता वडा वडा उतळ असल्यामुळं पाणी पूर्ण निघून जात होतं, आता खोदे काम बालाजी कंपनी केले त्याने त्याच्यामुळं पाणी थांबलं जातं जास्त. आपलं खोदकाम जे केलेलं आहे त्या खोदकामामुळं आपल्या शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आणि ते खोदकाम केल्यामुळं शेतकऱ्याला फायदा होऊन जेवण आणि जनावरांना पण पाणी मिळणार उन्हाळ्यामध्ये. आत्तापर्यंत जे काम कोणी केलं नव्हतं ते आत्ता बालाजी अमाईसरांनी हे काम केलेलं आहे. पण जेव्हा पाऊस पडून या वड्यात पाणी येईल आणि ह्या खोलीकरण केलेल्या भागात पाणी साचेल तेव्हा निश्चितच माझ्या विहिरीला याचा सगळ्यात जास्तीचा फायदा होऊन माझं बागाय क्षेत्र वाढेल अशी आशा करतो. ह्या बालाजी अमाईन्स केमिकलवाल्याने जी गावातील तरुण पिढीला जे कामाला लावलं आहे त्याच्याबद्दल बालाजी अमाईन्सचं ह्या गावावर भरपूर सहकार्य आहे. सदरचं पाणी पुरवठा त्या काळामध्ये रामडेरी मालकाने आम्हाला ती बोर दिली म्हणून आम्ही दुष्काळावर मात करू शकलो आणि गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित करू शकलो. त्या विहिरीमध्ये पाणी सोडून त्या विहिरीचं पाणी टाकीलं जातं आणि टाकीचं पाणी ह्या गावातल्या टाकीला आणि वस्तूरचे एक टाकी आहे त्या ठिकाणी आम्ही ती पाणी पुरवठा करतो. बालाजी अमाईन्सनी आम्हाला 100 तास पॉकलँड दिला त्याच्यामुळं आमच्या वायराक्सचं यात चांगली भर पडलेली आहे आणि त्याच्यामुळं पाणी साठाही वाढलेला आहे आणि आमचं जी पुढचं जी काय भविष्य आहे की वायराक्ससाठी आम्हाला एक चांगला ट्रॅक करायचा आहे, त्याच्यानंतर खेळणे पार्क वॉटर पार्क करायचा आहे, त्यासाठी एक चांगली भर पडलेली आहे. उळे येथील ओढ्याचं 800 मीटर लांबीचं खोलीकरण आणि सरळीकरण करण्याचं काम करण्यात आलंय. तर तुळजापूरच्या पायथ्याशी असलेल्या माळुंबरा या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी बालाजी अमाईन्सनं गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावात असलेल्या विहिरीचं बांधकाम करून दिले. असल्या कडाकीचा उन्हाळा होता, अगदी चिमणीला प्यायला पाणी देखील उपलब्ध नसणारा हा काळ होता, अडचणीचा काळ होता आणि त्यांनी तात्काळ लगेच पाणी करून आमची गरज लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला बांधकामासाठी तुम्ही बांधकाम चालू करा, आमच्यानं जे काय सहकार्य करता येईल ते आम्ही करू. लगेच आम्ही बांधकाम चालू केलं आणि स्टीलचा जेवढा होणारा खर्च आहे तेवढा टोटली स्टीलचा खर्च बालाजी अमाईन्स लिमिटेड यांनी उचललेला आहे. विशेष म्हणजे याच गावाला टंचाई काळात बालाजी अमाईन्सने तब्बल 3 महिने टँकरनं पाणी पुरवठा केला होता, मात्र आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघालाय, त्यामुळे गावातल्या लोकांची भविष्यातील पाणी टंचाईची भीती दूर झाली आहे. बालाजी अमाईन स्वतः तर सामाजिक उपक्रम राबवतच, मात्र सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना सुद्धा हातभार लावण्यासाठी बालाजी अमाईन्स तत्पर असतं. उस्मानाबाद तालुक्यातील देवाचे दारफळ इथं सुरू करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांकडून ओढ्याचे खोलीकरण आणि सरळीकरण कामात बालाजी अमाईन सुद्धा मोठा पुढाकार घेऊन त्यांनी मदतीचा एक हात पुढे केलाय. की आपल्या गावाला पण बालाजी अमाईनकडनं ही मदत मिळू शकते का, आणि त्या दृष्टिकोनातनं मग आम्ही सगळे गावातील लोक परत एकत्र आलो, आम्ही गावाच्या लोकांनी परत ग्रामसभेमध्ये ठराव घेतला, तर आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन त्यांनी मंगरूळमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, खुंटेवाडीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि दारफळमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि जो काय आमचा उत्साह होता त्यामुळे हा टिकून राहिला. जर हा खंड पडला असता तर कदाचित पुढच्या वर्षी हा उत्साह मिळवण्यामध्ये आम्हाला परत खूप कष्ट करावे लागले असते. तर बालाजी अमाईंनी आम्हाला म्हणजे देवासारखे जर आपण म्हणलं की कुठं आशा न दिसता यावर्षी की हे काम कसं न्यायचं पुढं, त्या देवासारखे ते आम्हाला मिळालेले आहेत. याबरोबरच खुंटेवाडी इथल्या ओढ्यातील खोलीकरण आणि सरळीकरणाचं 400 मीटर लांबीचं
तर काटी येथील ओढ्याचं 600 मीटरचं काम पूर्ण झालंय. बार्शी तालुक्यातील वैराग येथील मल्लिकार्जुन मंदिरालगत असलेल्या तलावातील गाळ उपसाचं काम पूर्ण करण्यात आलंय. 400 ट्रॅक्टर आणि 500 टिपरच्या सहाय्यानं हा गाळ उचलण्यात आला. उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा इथं ओढ्याचं खोलीकरण आणि सरळीकरणाचे 600 मीटर लांबीचं काम पूर्ण झाले, तर वडाळा येथील ओढ्याच्या खोलीकरण आणि सरळीकरणाचे 800 मीटर लांबीचे काम पूर्ण झाले. वर्षानुवर्ष साचलेला गाळ आणि त्याकडे सरकारी यंत्रणांचं दुर्लक्ष, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी होती. मात्र आता मोठ्या प्रमाणावर बालाजी अमाईन्सनं गाळ काढून ओढे, छोटे नाले जिवंत केलेत, त्यामुळे अशा कामांचा वेगळाच प्रभाव गावकऱ्यांवर पडतोय. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी ओढ्याचं खोलीकरण आणि सरळीकरण 640 मीटर लांबीचं काम, तसंच बीबी दारफळ येथील ओढ्याचं 240 मीटर लांबीचं काम पूर्ण झालंय, तर कोंडी येथील ओढ्याचं 950 मीटर लांबीचं काम पूर्ण झालंय. उस्मानाबाद जिल्ह्याचं टोक असलेल्या लोहारा तालुक्यातील जेवळी गावातील ओढ्याचं 1 किलोमीटर लांबीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचं काम पूर्ण झालंय. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचं या ओढ्यात पाणी साचल्यामुळं गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी पातळीत वाढ झाल्याचं गावकरी सांगतात. हे जलयुक्त शिवारमधून बालाजी अमाईन्सने हे काम केलेलं आहे पूर्ण आमच्या हे नाल्याचं काम. त्या नाल्यामुळं आमच्या इथं पाणी साठा भरपूर वाढला. आमचं पाणी उन्हाळ्यात काहीच नव्हतं. पूर्ण गावातून आलेलं पाणी आम्ही वळवून ह्या नाल्यामध्ये अडवून घेतल्यामुळं ताबडतोब पाणी साठा वाढला. बालाजी अमाईन्स केमिकल कंपनीला जलसंधारणाच्या काम करण्यासाठी साथ घातला. ते इथं येऊन ते गावची परिस्थिती आणि पाणी टंचाईचा आढावा घेतला आणि इथं कामाला सुरुवात केली त्यांनी. आणि पाणी पुरवठा, जे मुख्य पाणी पुरवठा विहीर आहे जेवळी गावासाठी, त्यांनी त्या नदीपात्रात 1 किलोमीटर जवळपास जलसंधारणाचे कामं केलेत. आणि पहिल्याच पावसाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. ग्रामीण भागातील मदतीबरोबरच शहरी भागातही मदत देण्याचं धोरण बालाजी अमाईन्सनं राबवले. सोलापूर शहरांतर्गत मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 1 संगणक आणि 1 सौरदिव्याची सोय केलेली आहे. याच शाळेपासून मुख्य रस्त्याचं मुरमीकरण करण्याचं काम पूर्ण करून विद्यार्थ्यांची सोयही केली. दयानंद महाविद्यालयाला 3 संगणक आणि 3 प्रिंटर, आंध्र भद्रावती माध्यमिक विद्यालयाला पुस्तकं आणि प्रयोगशाळा उपकरणांची मदत केली आहे, तर बाळे येथील विद्यालयाला 1 संगणक दिलाय. त्याबरोबरच उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणेला 10 बॅरिकेड्स, तामलवाडी पोलीस ठाण्याला 1 संगणक, सोलापूर शहरातील औद्योगिक पोलीस चौकीला 1 संगणक दिलाय. बालाजी अमाईन्सच्या कामगारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी परिसरातल्या लोकांची आरोग्याच्या बाबतीत गैरसोय होऊ नये, त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी तामलवाडी आणि चिंचोळी इथं कंपनी परिसरात अद्ययावत असं रुग्णालय सुरू केलंय. देशी तंत्रज्ञानानं अमाईन्स हे रासायनिक उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव कंपनी आहे. तामलवाडी इथं 1988 सुरू केलेलं कंपनीचे 15 प्लांट वेगवेगळ्या उत्पादनासाठी कार्यरत आहेत. गुणवत्तापूर्ण काम, उत्तम नियोजन, कार्यतत्परता यामुळंच 2002 सालापासून कंपनी ISO मानांकित आहे. जीवनावश्यक औषधं, पाणी, पशूंसाठी लागणारी औषधं, कृषीसाठी लागणारी फवारणी औषधं, तसंच जलशुद्धीकरण आणि रबर रासायनिक शुद्धीकरणासाठी बालाजी अमाईन्सची उत्पादनं वापरली जातात. या कंपनीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 2000 कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तामलवाडी आणि चिंचोळी औद्योगिक वसाहत आणि तेलंगणामधील बोल्लारम या 3 ठिकाणी कंपनीच्या युनिटचा विस्तार केलाय. तामलवाडी इथं या कंपनीनं स्वविद्युत निर्मिती प्रकल्प उभारला असून 12 कोटींची गुंतवणूक करून भारनियमनातून स्वतःची सुटका करून घेतली आहे. एकूण 60 देशात आपली विविध उत्पादनं निर्यात केल्या जाणाऱ्या बालाजी अमाईन्स कंपनीला भारत सरकार वाणिज्य संचालनालयाचा गौरव पुरस्कार मिळालाय. गुणवत्तेसाठी कोणतीही तडजोड न करणारे चेअरमन ए प्रताप रेड्डी यांची सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी घेण्यात येणारी मेहनत ही अतिशय पारदर्शी आहे. वॉटर कन्झर्वेशन जे विलेजेस में जलयुक्त शिवार अभियान के अंदर कई मोर देन 18 विलेजेस हम जो है अभी तक बनाया वॉटर कन्झर्वेशन. देन वॉटर स्वच्छ वॉटर टैंक्स ऑल्सो फॉर द नीडी पीपल इन विलेजेस फॉर ड्रिंकिंग वाटर के वास्ते छोटा छोटा गाँव में छोटा छोटा शिवार में हम वाटर टैंक्स बना के ये करा. उसके अलावा कई स्कूल्स में
we are giving lot of books and play material wo pura de rahe aisa from last 10 years we are doing uske alawa abhi government ka as per the government csr activity ke andar aur bada diye pehle se aur badh gaya activity and as a personal in my personal level I have started one foundation in the village where I first studied the primary school. From their rural village I am taking the students and I am making them to study from after 10th up to degree level or postgraduate level till they get a job. I am supporting them. Around 40 students are presently there under my this thing. Out of this 10 students are already employed and every year ek 10-15 students ko leke I am making them employable in the market. This is only to give something to the society from where we are getting. We have to give back to the society. Jo society humko diya, thoda bahut hum society ko dena chahiye. Hum jo company banaya, company jo first unit to banaya in Tamalwadi village, bahut backward district hai Usmanabad mein. Jab hum dekha nearest gaon mein, bahut garibi aur bahut backwardness tha. Wo soch ke hum samjha, ये इतना बड़ा कंपनी तो बढ़ते रहता कंपनी में जो बट समथिंग ये लोगों के वास्ते ये सोसाइटी के वास्ते कुछ करना चाहिए. कंपनी में तो प्रॉफिट आते रहता वो तो अलग बात है वो दैट इज़ ए यूजुअल बिजनेस प्रैक्टिस है मगर कुछ तो भी रहना चाहिए. बोल के 10 साल पहले ही हम चालू किया 10 साल पहले हमारा कंपनी 100 करोड़ का भी टर्न ओवर नहीं था जब हम चालू किया. आज तो 600 करोड़ है टर्न ओवर 100 करोड़ भी नहीं था जब हम चालू किया जो ये सोशल वर्क. जब से स्टार्ट किया जितना हो सकता जिधर कोई गांव में रोड होना कोई रोड में एक डब्ल्यूसी का चाहिए एक गांव में जो है वाटर टैंक चाहिए ऐसा स्मॉल लेवल पे चालू किया और आज जो है ये कंपनी का ये इतना बड़ा होने के बाद और बड़ा बढ़ते गया अभी नाउ एक्सपेंड कर रहे जो एक्टिविटी है हमारा जितना हो सकता उतना एक्सपेंड कर रहे. बालाजी अमाइन्स यशाची अनेक शिखर पादाक्रांत करून उद्योग व्यवसायात रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करते. मात्र उद्योगाबरोबरच सामाजिक भान जपणारे बालाजी अमाइन्स सामाजिक क्षेत्रात सुद्धा तितकंच प्रभावीपणे काम करतात. त्यामुळे अनेक गावखेड्यात वाड्या वस्त्यात लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झालाय. बालाजी अमाइन्सच्या सामाजिक कार्याला लाख लाख शुभेच्छा.